मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नवीन शिक्षकासाठी थेट मंत्रालयात प्रस्ताव, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचा पुढाकार. तर या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचं करावं तेवढं अभिनंदन. जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा प्रयत्नशील आहेत. त्यांनी रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक देण्यात यावेत यासाठी थेट मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यातून सुमारे 80 पेक्षा अधिक शिक्षकांची मागणी त्यांनी केलेली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होणार असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. यावर्षी राज्य सरकारने शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या. जालना जिल्ह्यातही ही पद्धत राबविण्यात आली असून सुमारे 246 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. तर जालना जिल्ह्याला ऑनलाईन पद्धतीने बदल्यातून केवळ 60 शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता शिक्षकांच्या 360 जागा रिक्त झालेल्या आहेत. या जागा तात्काळ न भरल्यास येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शिक्षकांचा तुटवडा जाणवणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा सदस्यांनी लावून नवीन शिक्षक कसे मिळणार असा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान जिल्हा परिषदेच्या CEO निमा अरोरा यांनी थेट मंत्रालयाशी चर्चा करून याबाबत प्रस्ताव सादर केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्याला किमान 75 ते 80 शिक्षक मिळणार आहेत. तर मित्रांनो, आगामी काळामध्ये या जिल्ह्याला शिक्षक मिळतील अशी आशा आहे. परंतु यासारख्या अधिकाऱ्यांनी शिक्षक मिळण्याकरता मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवणे आणि पुढाकार घेणे अतिशय एक सकारात्मक गोष्ट आहे. तर अशा प्रकारे जर सर्वच अधिकाऱ्यांनी, सर्वच जिल्हा परिषदेच्या CEO नी जर असा आग्रह जर मंत्रालयाकडे धरला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे धरला तर मित्रांनो, नक्कीच आपली भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर पार पडेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. तर अशा अधिकाऱ्याची आपल्याला सपोर्ट असणं अतिशय गरजेचं आहे. कारण ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्या अतिशय मोठ्या आहेत. बराच तुटवडा हा शिक्षकांचा राज्यामध्ये भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सॲप, यूट्यूबवर फैलवा, पाठवा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि त्यांना सुद्धा की कशा प्रकारे शिक्षकांची कमतरता ही राज्यामध्ये आहे, त्याचं त्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, हे तर बेरोजगारी वाढत आहे, त्याचबरोबर विद्यार्थी जे शिकत आहेत त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यांच्यासुद्धा जे काही त्यांचा हक्क आहे तो हिरावून घेण्याचं काम शासनाकडून काही प्रमाणामध्ये सुद्धा होत आहे, असं सुद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, अशा आशयाची बातमी होती. संपूर्ण बातमी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. धन्यवाद.